नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स आमच्या हिंदी मधल्या एक समविचारी युट्यूबर आहेत त्यांचं नाव अंजू पंकज आणि ज्या नेहमी एक वाक्य शरद पवारांच्या विषयात बोलतात मराठीमध्ये साठी बुद्धी नाठी झाली असं म्हणतात पण ऐंशीच्या वयाच्या पलीकडे गेले शरद पवार अंजू पंकज त्यांच्यासाठी आसिया गय पवार असा शब्द वापरतात म्हणजे ऐंशीव्या वर्षी ज्यांच्या बुद्धीत बुद्धिमत्तेत विचारात अभिव्यक्तीमध्ये फरक पडलाय असं असिया होणार असं त्यांचं म्हणणं आहे हा त्यांचा शब्द आहे पण मला कधी कधी या असिया गै है पवार या शब्दाचा अर्थ कळत नव्हता मी त्यांना विचारायचो की काय आहे हे पण आजकाल पवार जे बोलायला लागलेत ला ते ऐकल्यावर असिया होणं म्हणजे काय याचा अर्थ कळायला लागलाय शरद पवारांनी नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे कुळे यांच्यावरती तोंडसूक घेतलंय झालं काय देवेंद्र फडणवीसांनी एका विषयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला उडं पाडलं आणि उद्धव ठाकरेंना उडं पाडलं त्या कंत्राटी भरतीच्या प्रकरणामध्ये त्यात राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अशी मागणी होऊ लागली आणि त्या मागणीनंतर बावनकुने देखील पवारांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी करून टाकली आणि त्यावर पवार प्रतिक्रिया देत होते पवार काय बोलले बावनकुईना ते आधी ऐकूया नाव त्यांची एकंदर हेच नक्की काय साधे माहिती एकच उदाहरण सांगतो की आताचे खाचे स्वरूप आहेत विधानसभेची निवडणूक आली तर त्यांच्या भाषण द्यायला सुद्धा लायक नाही असं त्याच्या त्याच्यावर काय भाष्य करायचं माफ करा मला म्हणजे पवारांनी काय बोलले दाखवणं तुम्हाला आवडत नाही पण तरीही मी दाखवतोय हो कारण पवारांचा असा आहे की हा सूर्य हा जयद्रथ करूनच दाखवावं लागतं खरंच पवारांचं असंच झालंय म्हणजे पवारांचं काही खरं नाही आपण म्हणजे ते काय बोलतील कुणावर टीका करतील आणि कुणासोबत जातील सांगता येत नाही बरं ते जाऊ दे मला पवारांना फक्त आठवण करून द्यायची आहे ज्यांच्या पक्षाने तिकीट देताना दोन हजार एकोणीसला विचारही केला नाही त्यांचा अशा बावनकुळेंनी पक्षाच्या बाजू घेऊन आम्हाला शिकवायची गरज नाही असं असं पवार म्हणालेत हे खरं आहे की बावनकुळेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात आलं नव्हतं हेही आहे की त्यांच्या बायकोला तिकीट द्यायचं नक्की केलं होतं आणि बायको उमेदवारी अर्ज भरायला निघाल्यावरती अचानक तोही पत्ता कट करून बायकोला अर्ध्या रस्त्यातून बाहेर वापस बोलवून घेतलं तर हेही खरं म्हणजे भाजपच्या कोणत्या नेत्याला कोणाला उमेदवारी देवी हा भाजपचा प्रश्न आहे पुढे त्याच बावनकुळेंनी याचा राग मनात न धरता पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं आणि पुढे दादा पाटलांच्या नंतर प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे घेतलं चंद्रकांत आणि पाटलांच्या सोबत अगदी कार्यकर्त्याप्रमाणे बावनकुळेने काम केलं आणि पुढे प्रदेशाध्यक्ष पद आपल्याकडे घेतलं ज्याला तिकीट नाकारलं होत त्याला तिकीट देण्याचे अधिकार पक्षाने दिले हे लक्षात घ्या हे कशामुळं घडलं तर पक्षावरच्या निष्ठेमुळं घडलं ज्याला निष्ठा काय असते माहीत नाही आपल्याला मिळालं नाही तर बंडखोरीची विष्ठा खाण्याची सवय असणाऱ्यांना निष्ठा हा प्रकार आयुष्यात करणं शक्य नाही चंद्रशेखर बावनकुळेंनी तिकीट मिळालं नाही म्हणून पक्ष सोडला नाही पक्षात कोणी आपल्याला विचारत नाही म्हणून पक्ष सोडला नाही बायकोची उमेदवारी नाकारली अर्ध्या रस्त्यातून परत बोलवलं म्हणून कधी पक्ष सोडला नाही अथवा आपला नवा पक्ष स्थापन करण्याची इच्छाही बावनकुळेंच्या मनामध्ये झाली नाही पवारांचं काय झालंय हो, मुख्यमंत्री व्हायला मिळणार कळल्याबरोबर आपल्या गुरुंनी आता बंडखोरी करू नका असा सल्ला दिल्यावर सुद्धा पाठीत खंजीर आणि यशवंतरावांच्या छातीत खंजीर विश्वासाला छातीत म्हणजे मनात जो विश्वास असतो ना भरोसा या रक्ता आहे ऑल इज वेल ऑल इज वेल ला वाटत असत ना त्या यशवंतराव चव्हाणांच्या विश्वासात खंजीर खूप असला आणि वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला विरोधी पक्षाच्या आणि आपल्या पक्षाच्या काही लोकांना एकत्र केलं आणि आपलं सरकार काही महिन्याकरता बनवलं पक्षावरची निष्ठा काय असते हे बावनकुळेकडून शिकावं पवार साहेबांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षामध्ये मुख्यमंत्री पद मिळणार म्हणून आपल्याच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांना बावनकुळेंची पक्षनिष्ठा काय समजणार बर पुन्हा जेव्हा राजीव गांधींनी आम्ही तुम्हाला करू असा शब्द दिला तेव्हा परत एकदा छत्रपती संभाजीनगरला सभा घेऊन पवार साहेब काँग्रेस पक्षात आले आणि जरासं उशिरानं मुख्यमंत्रीपद मिळवलं अ साहेब एक गंमत सांगतो बावनकुळे चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिलंय देवेंद्र फडणवीसांनी पंचाळीस पन्नास पासष्ट वरच्या पक्षाला पार एकशे पंधरा एकशे वीस वर आणलं अगदी युती असताना सुद्धा अर्ध्या जागा लढवून चंद्रकांत पाटलांच्या काळामध्ये पक्ष एकशे पाच वर गेला आताही तोच पक्ष बावनकुळेंच्या काळामध्ये एकशे पाच वर आहे शरद पवारांनी पक्ष कोणताही असो निर्माण केल्यावर आपल्याच पक्षाला पन्नाशी गाठू दिली नव्हती ते पुलत स्थापन केलं होतं त्यावेळेला पुन्हा त्यांच्या काळातच मुख्यमंत्री पदाच्या काळात निवडणुका झाल्या पहिल्या निवडणुकीत शरद पवारांनी बहुमत गमावलं दुसऱ्या निवडणुकीत सत्ता गमावली तिसऱ्या निवडणुकीत पार्टी सोडली हे पवारांचं पक्षावरच प्रेम पवारांनी आपल्या पक्षाला कधीच फायदा होऊ दिला नाही राष्ट्रवादाच्या नावाखाली आपला वेगळा पक्ष स्थापन केला सोनिया गांधी पासून बाजूला सरकले निवडणूक झाल्याच्या पुढच्या महिन्यात पुन्हा सोनिया गांधीच्या जवळ निघून गेले पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार पाडून टाकलं पुन्हा भाजपला पाठिंबा दिला पुन्हा उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला काय पवार साहेब ज्यांना एका पक्षाशी प्रामाणिकपणे राहणं माहीत नाही त्यांनी आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या माणसांच्या वरती टीका करावी जरा भलतच काहीतरी वाटतं बाबा हे काहीतरी विचित्र आणि मला एक अजून वाटायला लागलाय म्हणजे पवारांनी टीका केली ना की पवार काहीतरी भयंनाटच करतात मी तुम्हाला एक वाक्य पवारांचं ऐकवतोय आणि ते वाक्य म्हणजे पवारांनी उद्धव ठाकरे संबंधाने उच्चारलेलं आहे असंच उद्धव ठाकरेंनी टीका केली होती आणि ते म्हणाले ह्या चिरंजीवांना काय मिळवता आलं सगळं बाब जर दिवावर ते जरा ऐकून घ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निवडणूक लढवायची धमक आहे आयुष्यात एक सुद्धा बघितलं ना आता हे बघितल्यावर पुन्हा कधीतरी पवार उद्धव ठाकरेंच्या सोबत जातील असं वाटलं होतं का पण पवारांनी उद्धव ठाकरेंना थेट मुख्यमंत्री पदावर नेऊन बसवलं आता मला बावनकुळ्यांनाच विचारावं वाटतंय तुमची आणि शरद पवारांची काही सेटिंग तर नाही ना झाली की तुम्ही आपलं टीका पहिल्यांदा करायची मग पवार आणि तुमच्यासाठीच काहीतरी मोठी मदत करायची अशी काही सेटिंग झाली असेल तर कुळीने जरा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे कारण पवार कधीच काही स्पष्ट करत नाहीत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईबचं बटन पटापटा पटापटा दाबाणार आहोत चार लाखाकडे चॅनल चाललाय तिकडं मग हिंदीचं चॅनल एक लाखाकडे चाललंय ला तुम्ही नाही केलं तर आमचं कसं होणार हो लोक म्हणतातच ना की व्हिडिओ करून जगतो या जगण्यासाठी सबस्क्राईबच्या बटनाचा आधार तर हवाच की त्यामुळे तेवढा नक्की करा नमस्कार